पहिली महत्त्वाची बातमी, सौदी अरेबियाच्या कंपनीशी झालेल्या सामंजस्य करार हा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात नव्हे तर वेस्ट कोस्ट रिफायनरींसंदर्भात आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मात्र नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच झाला पाहिजे असं ठाम मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. नाणारवासियांना विश्वासात घेऊन नाणारबाबतचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र या संदर्भात उद्धव ठाकरेंची चर्चा केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. तर 2019 पर्यंत इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाची दृश्य स्वरूपात इमारत उभी राहील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. तसंच 14 एप्रिल 2020 पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तिथल्या नाणारच्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची भावना तयार झाली आहे की इथे काहीतरी प्रदूषणकारी प्रकल्प येतो आहे आणि म्हणून आम्ही हे पहिल्या दिवशीपासून सांगितलं आहे. आणि मी ज्यावेळेस उद्धवजी आले होते किंवा नारायणराव राणे आले होते किंवा इतरही लोकं मला भेटले होते, मी उद्धवजींना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लोकांना विश्वासात घेऊनच आम्ही करू, त्यामुळे आम्ही पुढची कारवाई लोकांना विश्वासात घेऊनच करतो आहे. कुठल्याही प्रकारे कुठलीही जोरजबरदस्ती त्या ठिकाणी आम्ही करत नाही आहे. त्यामुळे परवाचा जो करार झाला आहे त्याचा याच्याशी लिंक करणं हे योग्य होणार नाही. तो वेस्ट कोस्ट रिफायनरीचा करार आहे. इंदू मिल इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं ही तमाम विश्वातील सर्व भारतीयांची आणि त्यांच्या अनुयायांची अतिशय मनपूर्वक इच्छा होती. यामधल्या सगळ्या अडचणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दूर केल्या आणि महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात त्याचा आराखडा पूर्ण केला, त्याचे टेंडर्स बोलवले आणि त्याच्या कामाची सुरुवात केली. सर्व प्रकारच्या ज्या आवश्यकता आहेत त्या या ठिकाणी आता पूर्ण झालेल्या आहेत. आणि आज मी असं सांगितलेलं आहे की सर्व प्रकारचं जे काम आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झालं पाहिजे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. दिनेश, एकतर नाणारच्या मुद्द्यावरून राजकारण जोरदार तापतंय, उद्धव ठाकरेंनी परदेशातून थेट टीका केली आहे आणि अशा असताना आता मुख्यमंत्र्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की वेगळ्याच प्रकल्पासाठी हा करार झालेला आहे, काय घडतंय या प्रकरणामध्ये? अमोल, ज्या प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोधाची ठाम भूमिका परदेशातून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली, तशीच आज मुख्यमंत्र्यांची ही ठाम भूमिका व्यक्त झाली आहे. नाणारचा प्रकल्प होणार असेच संकेत मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रतिक्रियेतून दिलेले आहेत. पण त्या बाबतीतली त्यांनी स्पष्टता केलेली आहे की परवा जो करार झालेला आहे तो वेस्ट कोस्ट रिफायनरी संदर्भातला करार आहे, त्याचा नाणारशी प्रत्यक्ष किंवा थेट संबंध जोडला जाऊ नये. पण नाणारच्या बाबतीत स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आणि त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते दूर केल्याशिवाय हा प्रकल्प होणार नाही असंही त्यांनी. रिफायनरी प्रोजेक्टचाही संदर्भ दिलेला आहे, इथे कुठलं प्रदूषण नाहीये हेही त्यांनी प्रतिक्रियेत सांगितलेलं आहे. आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही या प्रकल्पाच्या अनुषंगाने याआधीही चर्चा झालेली आहे. पण सूर दिसतो आहे की नाणारचा प्रकल्प होणार आणि त्या बाबतीतले जर काही गैरसमज किंवा आक्षेप असतील ते चर्चेने सोडवले जाणार. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेंडू हा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या बाजूने टोलवलेला आहे. शिवसेनेकडून काय नेमकं उत्तर येतं किंवा शिवसेना या मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहते का हे पाहणं पुढच्या काळात महत्वाचं असेल. बिलकुल, धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल. नाणार हा प्रकल्प होणारच ही ठाम भूमिका आता मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे पुन्हा एकदा मोठी राजकीय रंगत या प्रकरणामध्ये येणार, राजकीय कुरघोडी करण्याचा सिलसिला इथून पुढे सुरू होणार हे आता स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली आहे. विशेषतः 2019 जसजसं जवळ येत आहे तसतशी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.